आजचे राशी भविष्य, या चार राशींचे अर्धवट स्वप्ने आता पूर्ण होणार। राशी भविष्य 19 जून 2022। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हास अशा काही राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे अर्धवट स्वप्ने पूर्ण होणार आहे। मित्रांनो, संपूर्ण राशी भविष्य या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया त्या राशींबद्दल। मेष राशी, नवीन संधी तुमची वाट पाहत आहे। तुम्हाला नातेवाईकांसह प्रवास करावा लागू शकतो। आता सुज्ञपणे बोला, यावेळी तुम्हाला संगीत आणि फोटोग्राफीमध्ये रस असेल। ही प्रतिभा तुमच्या मित्र आणि कुटुंबांसह सामायिक करा। परदेशातून तुम्हाला नवीन कामाच्या संधी मिळतील। वृषभ राशी, जर तुम्हाला स्वतःवर शंका असेल तर ते दूर करण्यासाठी तुमच्या कुटुंबासोबत राहा। तुम्ही जो प्रकल्प सुरू करणार आहात ते तुमच्या आर्थिक लाभाचे कारण असेल। आज तुमच्या प्रियजनांसोबत जेवण करा। नवीन भागीदारी आणि नातेसंबंध आज विकसित होऊ शकते। मिथुन राशी, उत्पन्नात झालेली हानी तुम्हाला त्रास देऊ शकते। सामाजिकरणातून विश्रांती घेणे देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। उत्तरासाठी तुम्ही तुमचा एकटेपणा आणि शांततेचा वापर करू शकता। बदल होणे आवश्यक आहे म्हणून त्याचा स्वीकार करा। तुमची ताकद आणि कमकुवतपणा तपासण्याची हीच वेळ आहे। कर्क राशी, तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूंमुळे तुमचे सामाजिक जीवन संपुष्टात येऊ शकते। शांत राहण्याचे आणि आत्मपरीक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे। अध्यात्म प्रवचन किंवा योग ज्ञानातून लाभ होईल। विध्वंसक विचार टाळा। आज स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचं आहे। सिंह राशी, हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे। पदोन्नती किंवा पगारात वाढ हा तुमचा मूड सुधारू शकते। तुमच्या जुन्या आणि नवीन मित्रांचा सहवासाचा आनंद घ्या। सावधगिरीने प्रवास करा आणि प्रियजनांकडे दुर्लक्ष करू नका। एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला तुमचा वेळ आणि लक्ष द्यावं लागेल। कन्या राशी, कामातील हा काळ तुमच्यासाठी छान आहे। तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि प्रवासाची संधी मिळेल। रोमॅन्समध्ये अडचणी येऊ शकते। सध्या काम करत नसलेली नाती तोडणे हाच पर्याय तुमच्या समोर आहे। आज पालकांच्या आरोग्याची चिंता वाढू शकते। तुळ राशी, आता काही नवीन प्रवास किंवा अभ्यास होण्याची शक्यता आहे। एखाद्या गोष्टीचे संशोधन सध्या तुम्हाला भुरळ घालत आहे। शिक्षक किंवा सल्लागार यांच्याशी चर्चा करून कोणताही निर्णय घ्या। नशीब तुमच्या सोबत आहे। कदाचित काही अनपेक्षित पैसे देखील तुमचे वाट पाहत असतील। स्वतःचा आणि इतरांचा आदर केल्याने आज तुमचा आदर होईल। वृश्चिक राशी, तुमच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही अनभिज्ञ आणि दोषी वाटू शकता। भूतकाळातील कोणताही चिंता तुम्हाला पुन्हा त्रास देईल। तुमच्या अंतर्ज्ञानाचे अनुसरण करा आणि तुमचं शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी जे चांगले आहे तेच काम तुम्ही करा। धनुराशी, जेव्हा तुम्ही एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा किंवा सौदा करण्याचा विचार करता तेव्हा इतरांचा सल्ला आणि अनुभव ऐकण्याची खात्री करा। एखादे कार्य, परिषद, व्यवसाय किंवा कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी एखादी बैठक तुम्हाला सध्या व्यस्त ठेवू शकते। मकर राशी, या क्षणी तुमचे व्यावसायिक जीवन तुमच्याकडून अधिक मागणी करत आहे। तुम्हाला विरोध करणाऱ्या लोकांच्या अवतीभोवती तुम्हाला वाटेल। इतरांशी व्यवहार करताना मुत्सद्देगिरी अवश्य वापरा। अपघात आणि दुःखपात टाळण्यासाठी प्रवास करताना काळजी घ्या। कुंभ राशी, तुम्हाला तुमच्या आजोबांसारखे एखाद्यांसोबत वेळ घालावा लागेल। जुगार खेळणे किंवा पैसा वाया घालणे टाळण्यासाठी तुमचे मनोरंजन स्रोत शोधा। तुम्ही सध्या सर्जनशील वाटत आहात। संधी मिळाल्यास निसर्गाच्या सान्निध्यात जा आणि आपल्या आध्यात्मिक बाजूंशी संपर्क साधा। मीन राशी,
आज हृदयात आणि मनात घर बसले आहे। तुमचे लक्ष कुटुंबावर आहे, जे तुमच्या आईचा किंवा लहान मुलाच्या आरोग्याच्या संबंधित असू शकते। निसर्गासोबत थोडा वेळ घालावा। घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे। ज्या राशींबद्दल आम्ही तुम्हाला बोलत आहोत त्या राशी आहेत वृषभ, सिंह, तुळ आणि कुंभ। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात। रोजच अशा प्रकारे राशीफळाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।